फेरीवाले भाजीपाला विक्रेते यांना विनाशुल्क परवाने द्यावे, उपयोगकर्ता कर रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी सांगली महापालिका येथे मोर्चा काढण्यात आला. शिवसेना आणि जनसेवा भाजीपाला संघटनेच्या नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत फेरीवाले विक्रेत्यांना ओळखपत्र व परवाने देण्यात येत आहेत. मात्र परवाने आणि ओळखपत्र प्रक्रियेसाठी पालिका प्रशासनाकडून अवाजवी शुल्क आकारण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना आणि जनसेवा फळे भाजीपाला व खाद्यपेय विक्रेते संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे. तसेच महापालिका प्रशासनाकडून फेरीवाले व भाजीपाला विक्रेत्यांना उपयोगकर्ता कर लागू करण्यात आला आहे. याविरोधात आज शिवसेना आणि जनसेवा फळे भाजीपाला व खाद्यपेय विक्रेते संघटनेच्या वतीनं समोरील सांगली महापालिका प्रशासनाच्या विरोधात महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. स्टेशन चौक येथून शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा निघाला. यावेळी महापालिका क्षेत्रातील हजारो विक्रेते मोर्चामध्ये सहभागी झाले होते. शिवसेना शहर प्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला, तर पालिकेनं मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. एक वर्ष लायसन्स साठी फेरीवाल्यांना धोका देणाऱ्या महापालिका प्रशासनाचा जनसेवा फळे भाजीपाला संघटना आणि शिवसेना सांगली जिल्हा तसेच महापालिका क्षेत्रात आणि सांगली शहरामध्ये अन्य ज्या काही मंडया आहेत किंवा ज्या काही संघटना आहेत त्या संघटनेच्या सहकार्यानं घेऊन आज आम्ही सांगली महापालिकेवर मोर्चा काढतोय. गेली वर्षभर झालं फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी गेली 5 वर्ष हे महापालिका प्रशासन करतंय, पण त्यांना 100च्यावर आकडा गाठता आला नव्हता. आमच्या जनसेवा भाजीपाला संघटनेनं आमचे जे सदस्य आहेत इलियास पकाली असतील, कैस अलगुर असतील, मुजू भगवान असतील, अजित राजोबा असतील, रात्रीचा दिवस करून ह्या माणसांनी गेल्या 2-1.5 वर्षात 3000 लोकांची नोंदणी केली. केंद्र सरकारचा कार्यक्रम असताना त्याचे पैसेसुद्धा महापालिकेला वर्ग झालेले असताना सांगली महापालिका प्रशासनाकडनं लोकांची लूट करण्याचा उद्योग चालू आहे. 1 रुपया न घेता हे लायसन्स द्यायचं आहे, पण मेंदूला गंज चढलेले अधिकारी, डोळ्याला मितुबंद चढलेले अधिकारी, हाताला लकवा मारणाऱ्या अधिकाऱ्यांच्यामुळं या लोकांना गेलं वर्षभर लायसनपासून वंचित राहावं लागले, प्रमाणपत्रापासून वंचित राहावं लागले, फेरीवाला धोरणापासून वंचित राहावं लागले. या लोकांचा खेळ आणि छळ या महापालिका प्रशासनानं मांडला आहे. त्याच्या विरोधात आज जनसेवा संघटनेच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज आक्रोश मोर्चा देता की जाता. काही लोकांना उपयोगकर्ता करायच्या नावाखाली पैसे वसूल करून मागतूक मागून आलेल्या लोकांना लायसन देण्याचा उद्योग या महापालिका प्रशासनानं चालला आहे. यात बोगसगिरी होणार आहे, यात वेगळ्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं नोंदणी होऊन बोगस लोकांची नोंद होणार आहे. मूळचे फेरीवाले बाजूला राहणार आहेत आणि हे सर्वसामान्य विक्रेत्याचा छळ वाढून हे लायसन विकायचा उद्योग ह्या महापालिका प्रशासनानं थांबवावा. या बुद्धीला गंज चढला नसेल, तुमच्या डोळ्याला मोतीबिंदू झाला नसेल आणि तुमच्या हाताला जर लकवा मारला नसेल तर 1 तासात तुम्ही लायसन द्याल, अन्यथा ह्या भाजीवाल्यांच्या संतापाला सामोरं जावं लागेल. या भाजीवाल्यांनी आजपर्यंत 4 वेळा सांगलीला आमदार दिलाय, भाजीवाल्यांचा अंत पाहू नका, याचा शेवट चांगला होणार नाही एवढाच इशारा मी या भाजीवाल्यांच्या वतीने देतो. आणि काही वेळा जर लायसन मिळालं नाही तर तिथं ठिय्या मारण्याचा मी आंदोलन जाहीर करतो. आपल्या माध्यमातून मी आता इशारा देतोय. जय हिंद.